नमस्कार मंडळी, आज आपण बाजारात मिळतात तसे नाचोस बघणार आहोत। तेही तांदळाच्या पिठापासून एकदम झटपट अशी रेसिपी होते व एकदम चवीलाही छान लागते। तुम्ही याला कोणतेही स्पायसेस देऊ शकता। छान नाचोस कुरकुरीत असे बनवण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपी पाहूयात। नाचोस बनवण्यासाठी येथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये थोड़ी कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत। या पाण्यामध्ये तुम्ही आता मीठ घालायचे आहे। एक कप आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्यामुळे त्यानुसार मीठ घालायचं चवीला। व जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा व हळद पूड थोडीशी टाकायची आहे। तुम्ही यामध्ये लाल तिखटही ऐड करू शकता आत्ताच किंवा कोणता तरी कलर ऐड करू शकता। याला छान अशी उकळी काढून घ्यायची। त्यानंतर आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत एक वाटी। नीट असं मिक्स करून घ्यायचं याला। मिक्स करून झालं की आपण यावर झाकण झाकणार आहोत व पिठाला असंच 5 ते 6 मिनिट उकडू देणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटानंतर येथे पीठ तयार आहे। आता आपण याला साईडला काढून घ्यायचंय। साईडला एकत्र प्लेटमध्ये याला थोडंसं गार करायचंय। गार झाले की हाताने याला आपण मळून घेणार आहोत। जास्तही गार करायचं नाही। हाताला चटका सहन व्हायला लागला की याला मळून घ्यायचं। नीट असं 5 ते 6 मिनिट याला मळून घ्यायचं। मळल्यानंतर येते आपण याचे गोळे बनवणार आहोत। येथे चपातीला बनवतो त्या साईजचे गोळे तयार आहेत। आता आपण हे लाटून घेणार आहोत। पिठाचा थोडासा वापर करायचा लागला तर व मळून घ्यायचं। तांदळाचं पीठ आहे त्यामुळे खूप सॉफ्ट असतं त्यामुळे हळूवारपणे याला लाटून घ्यायचं आहे। साईडचे तुम्ही एजेस काढू शकता ज्या इरेग्युलर आहेत ते। येथे काटेरी चमचा घेतलेला आहे त्याने आपण याला होल पाडणार आहोत व याला कट करून घ्यायचं आहे। लहान लहान ट्रँगल शेपमध्ये तुम्ही याला कट करून घ्यायचं आहे। साईडला जे इरेग्युलर एजेस आहेत ते तुम्ही काढून घ्या। नाचोस ट्रँग्युलर असतात म्हणून येथे ट्रँग्युलर शेप दिलेला आहे। तुम्ही कोणताही शेप देऊ शकता। अशा पद्धतीने आपण सगळे ट्रँगल घेणार आहोत। आता आपण हे तळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी येथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण केलेले ट्रँगल्स सोडायचे आहेत। गॅस जास्त मोठा करायचा नाही। मीडियम फ्लेम ठेवायची किंवा लो फ्लेम ठेवायची व छान असं तळून घ्यायचं। आपण तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे याचा कलर चेंज होत नाही, म्हणजे ब्राऊन कलर असं होत नाही। थोडंसं पिवसर कलर आलेला आहे हळदीमुळे। छान असं तळलं गेलं की याला बाहेर काढायचं व आपण राहिलेलेही नाचोस तळून घ्यायचे। येथे नाचोस तयार आहेत। यामध्ये तुम्ही चाट मसाला घालू शकता व कोणतेही स्पायसेस घातले तरी चालतील। येथे चाट मसाला व थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट हे कमी असलेलं, म्हणजे कलर असणारं घालायचं आहे, जास्त तिखट घालायचं नाही। येथे तुम्ही टोमॅटो स्पायसेसची पावडर किंवा इतर कोणतेही स्पायसेस घालू शकता। एकदम क्रंची आणि क्रिस्पी नाचोज आपले तयार आहेत। तुम्ही हे नाचोज टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात। कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटू अशाच नव्या रेसिपीसोबत।